काल राजापूर तालुक्यामध्ये रिफायनरीचा काही सर्वे चालू होता. हा काही पहिला सर्वे नव्हता, त्या अगोदरही सर्वे अनेक होऊन गेलेले आहेत. तर त्याची पाहणी करण्यासाठी मी तिथे गेलो होतो आणि काल जो काही प्रकार घडला, काही प्रमाणामध्ये मीडियामध्ये त्या उलटसुलट बातम्या यायला लागल्या की म्हणे मी माफी मागितली. मी माफी कशासाठी मागितली, तर त्या जमावाचं, त्याच्या जमावामध्ये एका कोणाचं तरी म्हणणं होतं की मला शिवी दिली, मला जर कोणी शिवी दिली असेल तर मी माफी मागतो. एक दुसरा विषय, मी हात जोडले, होय मी हात जोडले, मी बोललो तुम्ही शांत व्हा, तुम्ही जिथे म्हणाल तिकडे मी घेतो, पण समजून घ्या सरकारचा प्रकल्प आहे. आणि हात याच्यासाठी जोडले की जर काल केसेस पडल्या असत्या, काय जर प्रकरण तिकडे चिघळलं असतं, काय जर वेगळं झालं असतं, तर केसेस कोणावर पडल्या असत्या, माझ्या माता भगिनींवर पडल्या असत्या आणि मला ते नको होतं. किती होत्या मोजून, 150-200 होत्या. हा सगळा जो जमा होता 150-200 होता. आम्ही सहज कुठे जातो, 70-80 लोकं तर आमच्यावर सहज असतात, पण आम्हाला त्यांच्याशी संघर्ष करायचा नव्हता. पोलीस मला बोलवत होते तुम्ही गाडीत बसा, आम्ही मार्ग काढतो. मी अरे माझीच लोक आहेत, कशाला गाडीत बसू मी. मी एकदा नाही दोनदा गाडीतून उतरलो, त्यांच्यामध्ये गेलो, त्यांना जे सांगायचं आहे ते सांगितलं, त्यांना तिथेही बोललो की तुम्ही माझी लोक आहात, तुम्हाला एकटं सोडून आम्हाला हे काय करायचं नाही आणि संघर्ष तर करायचाच नाही तुमच्याबरोबर. हे सांगण्याचं जे धाडस आहे ना, ते तिकडच्या स्थानिक आमदार ज्याला प्रकल्प हवा आहे पण तिकडे तो आला नाही, प्रकल्प व्हावा असं योगदान त्याचं 1% नाही. जर असा त्याच्याबरोबर प्रकार घडला असता ना, गाडी सोडून जंगलात पळाला असता राजन साळवे. आणि म्हणून हे भीती वगैरे घाबरणं राणेंच्या रक्तात नाही, लक्षात ठेवा. ठाकरे 2.5 वर्ष सत्तेमध्ये होते, थेट संघर्ष केला त्यांच्याबरोबर, लोळवलं त्यांना 2.5 वर्ष, त्यांना नाही घाबरलो. अरे ही तर आमची लोक आहे. म्हणून काल जो काही प्रकार घडला तो काही प्रमाणामध्ये जो काही वेगळ्या अँगलनी दाखवला गेला, त्याच्यासाठी मी आपल्या समोर ABP माझा उघडा डोळे बघा नीट.